त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आपण स्वीकारतो तर त्यावेळेस जो कुठलीही नवीन आयडेंटिटी घेत असेल ती कुठलीही नवीन आयडेंटिटी घेत असेल ते इतरांच्या पोटामध्ये का भुकतोय हा सगळ्यात महत्वाचा असणारा प्रश्न आहे. तू या देशाच्या विरोधात गेला, या देशाचा द्रोह केला, आक्षेप घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे हे आपण असायला लक्षात. पण सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून तो आपली एक नवी ओळख करत असेल त्याची ओळख स्वीकारायची की न स्वीकारायची. म्हणून भागवतजी ज्या समाजातून आपण येत आहात त्याची ओळख काय? त्याने समाजवादी विचार स्वीकारला, मार्क्सवादी विचार स्वीकारला, गांधीवादी विचार स्वीकारला, मानवतावादी विचार स्वीकारला, आंबेडकरवादी विचार स्वीकारला आणि संविधानवादी व्यवस्था स्वीकारली. तुम्ही अजूनही त्या वर्गाचे असून त्या समाजाचे असून अजूनही त्या मनुस्मृतीमध्ये खितपत पडलेला आहात अशी असणारी पडते. या सगळ्या विचारसरणीचं राज्य या विषयावर येऊन गेलं. पण कोणीही त्याला विरोध केला आनंदाने स्वीकारलं. याच कारण तो मानवतावादी होता, तो समतावादी होता, तो स्वातंत्र्यवादी होता आणि म्हणून त्याला आनंदाने स्वीकारलं. आज तुम्हाला लोकांनी आनंदाने स्वीकारलेलं नाही. नांदेडच्या कोर्टामध्ये शिंदे नावाच्या असणाऱ्या एका व्यक्तीने जे अफिडेव्हिट दाखल केले की हा नांदेडचा ब्लास्ट, जालन्यामधला ब्लास्ट आणि देशाच्या अनेक ठिकाणी घडलेला ब्लास्ट याच्या संदर्भात मला साक्षी द्यायची, मला साक्षी द्यायची आहे. आणि सीबीआयने कोणताही एखादा सीबीआयची केस चालवते म्हणून सीबीआय नेणाऱ्या दोघांना विचारलं की तुमच्या दोघांचं म्हणणं काय काय, कोर्टाने काय म्हटलं, या दोन्ही एजन्सीमध्ये कोर्टाने काय म्हटलं की आम्हाला याची साक्षी घेण्यास विरोध आहे. अरे एक माणूस तू कुठल्या संघटनेचा न्याय सांगत का? पुढे येतोय जी 90 नंतर जी सिरीज झाली त्याची माहिती देण्याच्या असणाऱ्या कामकाज करायला आल्या त्याची साक्षी घेण्याच्या ऐवजी इथलं सीबीआय नेणार आहे काय म्हणते की आम्ही याची साक्षीला आमचा विरोध आहे आणि याची साक्षी घेण्याची गरज नाही. नांदेडच्या ब्लास्ट मध्ये 3 माणसं येईल, घरामध्ये माणसं होती 3 येईल, स्फोटक सामान सापडलं, अनेक धागे दोरे त्याच्यात ते सापडले आणि मग तुम्ही साक्षी काय घेत नाही? नाक पुढे पुढे येईल. मी ते सांगणार नाही. कोर्टाने तोच प्रश्न विचारला या दोन्ही एजन्सीला की साक्ष घेण्यामध्ये अडचण काय आहे ती सांगा. हा जर माहिती देत असेल तर तुम्ही विरोध का करताय याचा खुलासा करा. 2 वर्ष झाली अजून खुलासा येत नाही अशी असणारी प्रश्न. हा जो एक विरोधाभास
एंटी मुस्लिम जो असणारा प्रचार चालला आहे, मुस्लिम विरोधी जो प्रचार चालला आणि त्यातून इतरांना जे भावनिक केला जाते एक लक्षात घ्या, की आपण नव्या संकटात सापडतो हे लक्षात, नव्या संकटात सापडतोय. रिझर्व्ह बँकेने इशारा दिला, ज्या अंदाज हुंडी पद्धतीने सरकारची मालमत्ता आपण जी विकताय त्यांनी स्पष्ट संदेश सांगितलं नाही, पण इशारा मार्फत सांगितलंय की तुम्ही ज्यांना विकणार आहात ते भारतीय नसणार, ते परदेशी राहणार आहेत. ते भारतीय राहणार नाही, परदेशी राहणार आहेत. आर्थिक नाया या भारतीय भांडवलदाराच्या हातात राहणार नाही, तर ते परदेशी भांडवलदाराच्या हातामध्ये राहणार हे लक्षात घ्या. आपण बँकेकडून कर्ज काढतो, फेडलं नाही तर बँक काय करते, काय करते बँक जप्ती. रिझर्व्ह बँकेने फक्त जप्ती हा शब्द वापरला नाही, पण या आंधळभोंगी विकण्यामुळे सरकार कंगाल होणार आहे आणि कंगालीचा परिणाम काय आहे हा इशारा मार्फत रिझर्व्ह बँकेने सांगितलं अशी परिस्थिती. मित्रो, आम्ही या दिशेला गेलो, त्या दिशेला गेलो, या दिशेला गेलो, आमच्याकडे आता असताना जगाचं नेतृत्व यायला लागले असा आभास तिला निर्माण केलेला. आभास निर्माण केला जातोय. अजून 30 दिवस थांबा, इथली अर्थव्यवस्था जी आहे ती अडचणीत यायला सुरुवात होईल. चलनी नाणं याची घसरण सुरुवात होईल आणि ती घसरण सुरुवात झाली की अमेरिकन डॉलर महाग होणार आहे हे लक्षात घ्या. याचं कारण की इथे नाधड सामाजिक धोरण आहे, नाधड आर्थिक धोरण. इथं नाधड सामाजिक धोरण आहे, नाधड आर्थिक धोरण आहे. जे आहे ते फक्त भावनात्मक आहे. भावना हा काय पोट भरत नाही, भावना हे फक्त मनशांती देत. भुकेल्या माणसाला शांतीची गरज नसते, तर त्याच्या पोटातली आग विझवणं ही महत्वाची असते हे लक्षात घ्या. आणि ती आग विसरली नाही तर तो काही मार्ग सोखाळतो हे लक्षात. आणि आज आपल्याला असं दिसते इथले काही मार्ग सोखाळायला लागलेले आहेत. जे येईल ते मार्ग या ठिकाणी सोखायला लागले. इथे सगळे धर्माचं राज्य आलं पाहिजे. या देशाला असणार एक धर्माचं स्थान असलं पाहिजे असं म्हणणार आहे.